नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. पुणे सायबर पोलिसांच्या चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर तपास सुरू केला होता. याच दरम्यान त्यांना म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची लिंक लागली. याचा तपास करताना महा TET परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या जावयाच्या तसेच जावयाच्या मित्राच्या घरावर छापा टाकून 2 कोटी रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त केले. TET परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर येताच राज्यात प्रचंड खळबळ उडाली. पुणे सायबर पोलिसांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे आणि शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. सुपे याला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना परीक्षेच्या माध्यमातून गैरप्रकारे जमा केलेल्या 88,49,980 रुपये रोख, सोन्याचे नाणे, दागिने आणि 5.5 लाख रुपयांची FD केल्याची कागदपत्रे जप्त केली. पोलीस कोठडीत तुकाराम सुपे याच्याकडे केलेल्या चौकशीत पैशांच्या 2 बॅगात मुलीकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच जावयाने त्याच्या मित्राकडे पैशाची बॅग ठेवल्याचे तपासात समोर आलं. पोलिसांनी जावई नितीन पाटील आणि मुलगी कोमल पाटील यांची चौकशी करून त्यांच्या आळंदी येथील घराची झडती घेतली. त्यावेळी 97,000 रुपये पोलिसांना मिळाले. मात्र 2 बॅगा मिळाल्या नसल्याने पोलिसांनी जावयाकडे आणि मुलीकडे कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान नितीन पाटील याने त्याचा मित्र विपिन याच्या वागोली येथील बंद घरात बॅग ठेवल्याचं सांगितलं. पोलिसांनी वागोली येथील विपिनच्या बंद घराची झडती घेतली असता 2 बॅगा आणि 1 सुटकेस पोलिसांना सापडली. पोलिसांनी बॅगांची तपासणी केली असता बॅगेत 1,58,35,000 रुपये रोख तसेच दुसऱ्या एका बॅगेत दागिन्याचा डबा पोलिसांना आढळून आला. यामध्ये 44 वेगवेगळ्या प्रकारचे दागिने होते. पोलिसांच्या तपासादरम्यान संजय शाहूराव सानप याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं उघड झालं. पोलिसांनी रविवारी सानप याला अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तासह पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार गाडगे, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, संदेश कर्णे, नितेश शेलार, नितीन चांदणे, कोमल भोसले, सौरभ गाडगे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार गाडगे करीत आहेत. या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.